कार्यकर्ते नाराज आहेत, कशा पद्धतीने कशा असा पळे? तू एखाद्या गोष्टीचे 100% सगळे सॅटिस्फाय जाता असे ना, कारण योग्य थोडी डिसिजन ही घेऊची पडतात आणि त्याका लागून आम्ही त्यांना सगळ्यांना सांगले की अशा अशा असा म्हणून, त्यामुळे काही जणांक दिसलं की बरोबर, कारण चुकी नाही, कारण बऱ्याचदा असे असा नाही, पण म्हाका दिसता की सगळे सुरळीत जातले इतलो म्हाका विश्वास असा. सर सर व्हॉट मेड यू एकदम तुमका दिसता की बीजेपी तो कोण सक्षम तालिगांव वीक कशे असा ऐकून घे. 2017 निवडणुकी भितर आम्ही साळगाव दोनदा आम्ही थंय निवडून आले, 17 आणि 12 आम्ही निवडणूक थंय हरले. आणि त्या घालून आम्ही जर एखादी नवीन जर कोण एखादी व्यक्ती पक्षान येता, कारण आज आम्ही किती एखाद्याक नवीन घेतलो म्हणटा सगळी कमिटमेंट दिता अशी ना न्ही. निवडणुकीच्या संदर्भातले कशे असा, दोन स्टेप्स असतात. एक नवीन मनीस घेऊन पार्टीक जर आमकां दिसता की सर्वे आमच्या सर्वे प्रमाण जयेश समजा पार्टी भितर आयलो जाल्यार आनीक स्ट्रॉंग जावं शकता. आणि त्यामुळे आम्ही डिसिजन घेता असताना इट इज ओन्ली पार्टीन प्रवेश घेतात. हे सगळे करतकच समजा दिसले असत की सर्वे ज्या वेळार जातलो आणि सर्वेच्या हाचेर ते फुडें कोण तरी आमच्या आनी उमेदवार कोण भितरले असत, तर मग ते निर्णय त्यांना जातलो न्ही. हो आयज कितें डिसिजन अजून निवडणूक डिक्लेअरूय जावना न्ही, आणि निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर डिसिजन जे असा ते किती आम्ही फायनली हांगा किती फायनल जाते तिकेट असे ना, तिकेट ही फायनली पार्लिमेंटरी बोर्ड ठरवता. पार्लिमेंटरी बोर्डात कोणाकच ना अजिबात ना आश्वासन. काही ना रे, ऐकून घे रे गेंजील, हे आता तू जणू किती असे झाल्या, तू मागीर तुम्ही सर्वे करताना भारतीय जनता पार्टी कमी म्हणून तुम्ही ठरवता, कारण तुम्ही ठरवता असताना जे उमेदवार असतात त्यांच्या आधारात तुम्ही ठरवता नाही. त्यामुळे एक एक पेट तुम्ही मात्र समजून घ्या, आमकां सत्ता सत्ता जाय पडटा, त्यावेळेस सगळे डिसिजन घेऊची पडटा. काय ना, पार्टीचे सगळे कार्यकर्ते कसे असतात पण देर आर टू थिंग्स, थोडे इमिजिएट रिएक्शन असतात, 2 दिसांनंतर तुम्ही परत रिएक्शन घ्या. हय जाणार कसं असं की आज हांवें संपूर्ण मंडळ जे असा ते मंडळ डिझॉल्व केलं असं, तर येणाऱ्या दिसांनी 1 आणि 8 दिसां भितर नवीन मंडळाची हा घोषणा करतो, त्यानंतर तुमकाय दिसतले की सगळे आयल्यात काय ना. मंडळ किती डिझॉल्व करतात, कारण कसे असतं की नवीन मंडळ जे असतं ते कसे असतं की एखाद्याचेर एकमत जर जायना असत जाल्यार नवीन मंडळ डेफिनेटली ते असा ते मंडळ डिझॉल्व करचे पडटा. ना जाल्यार कसे कितले महिने कितले महिने जाले चर्चा चाललेली की बीजेपीन देश येता देश येता, डिले जावपाचे कारण किती असे होते टायमारच जात असा. लास्ट मोमेंट पर्यंत तुम्ही प्रयत्न केला होता आणि लास्ट मोमेंटला त्यांचा प्रवेश हे होता आणि आता टीम गोवा करून विजय देसाई ज्यावेळी पुढे जात आहेत त्यावेळी तुम्ही मोठा धक्का दिलाय त्यांना. आम्ही कोणाक धक्का देऊ ना, पळय कसे असा अजून खूप धक्के येवपाचे असतात त्या त्या वेळाचेर पळूया. कुठे काय फोंडे तुमकाय तुमकाय कसे आता पळय, भारतीय जनता पार्टीकडे कित्याक लोक येतात, कारण ज्या पार्टीकडे केंद्राचे नेतृत्व असा त्यांचे सरकार केंद्राक असा गोयन सरकार असा तुम्ही पयर पळयले, कारण तुम्ही एक एकदा किती करता तुम्ही प्रश्न आमकां विचारतात पण तुम्ही एकट्याने विचारू ना की काँग्रेसची अलायन्स झाली आणि हात वयर केले. हात वयर करता असताना निदान केंद्रातलो राष्ट्रीय अध्यक्ष जरी असू जाय असलो काय नका, गोंयचो अध्यक्ष असूंक जाय काय नका, ज्या पक्षाकडे नेतृत्वच ना रे सगळ्यात टेम्पररी, आणि त्यामुळे त्यांना दिसता की भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी असा ही ज्या पार्टीचे नेतृत्व देशानुय खंबीर असा आणि गोयानुय खंबीर. सर पण तिथून एकला कोण नाला तर तुमच्या हातून येलो ना कोण तो गोवा पण हा तुका ते म्हणणं, कारण त्यांना दिशाईन दिसता न्ही थंय, कारण अरे कसे असा की हात वयर करता असताना तो केंद्र आता फाल्यां समजा आमचे अलायन्स एखाद्या पार्टी बरोबर जाले असत जाल्यार त्या अलायन्सा बरोबर हांव नाका तर ते हात वयर करपाक, आमचो राष्ट्रीय अध्यक्ष नाका तर राष्ट्रीय अध्यक्ष निदान प्रभारीने हांव तरी असू जाय न्ही. ओके पण ते असू जाय न्ही. सालिगांवच्या सपोर्टरांनी असं म्हटलेलं असं की फाल्यां म्हटलं तरी कितें डिसिजन घेतले दे कॅन इवन मेक दॅट कॅन्डिडेट टू कॉन्टेस्ट एज एन इंडिपेंडंट सो आणि जिकून हाडटले म्हणून. हे पळया तुका हांवें सदांच सांगता कोण कितें उलयता हाचेर हांव वचना, पण डेमोक्रसी लोकशाही भितर प्रत्येकाक अधिकार असा आणि त्यामुळे तू कोणाचो अधिकार हिसकावून घेवपाक शकना. आणि ताका लागून म्हाका दिसता की आमचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी बरोबर उभे रावतले इतलें हांव सांगता, कारण निवडणुकीक अजून 2 महिने आसा. डोंट यू फील एज अ प्रेसिडेंट यू आर टेकिंग अ बिग रिस्क? कांयच समजना, कारण कशें आसता
एक एक हातून तुवें रिस्क घेवचीय पडटा, ती रिस्क घेना तो फुडें वचचो ना, तुमी रिस्क घेवं जाय सरकारी. आणखी कोण वेटिंग वर आहेत जे प्रवेश करू शकतात? तुमकां मागीर कळटलें न्ही, तुमी हांगाच आसा, तुमच्या लक्षांत येतलें न्ही, नाजाल्यार आमी तुमकां सांगतले. हे तुमकां कशें मातशें बेगीन कळ्ळें, नाजाल्यार आमी ते फाल्यांच सकाळींच कळपाचे. ते आतां फाल्यां सांजचो 4 वरांचेर कुठे होणार प्रवेश? हांगासर. सो सकाळीं केलो त्या भशेन तूं ऑलरेडी घातलेलो घालतलो.